भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सहसंघटन मंत्री आदरणीय श्री शिवप्रकाश जी, महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील, मुंबई भाजपचे अध्यक्ष मंगल प्रभात लोढाजी, भाजपचे ज्येष्ठ नेते आशिष शेलारजी, मुंबई भाजपचे उपाध्यक्ष आचार्य पवन त्रिपाठीजी या ठिकाणी उपस्थित सर्व सन्माननीय नागरिक, प्रेस मीडियातले आमच्या भगिनी आणि बंधूंनो, मी मंगलजींचं मनापासून अभिनंदन करतो की 23 जून बलिदान दिवसाच्या निमित्ताने एक प्रदर्शन त्यांनी तयार केलं आणि आज या प्रदर्शनीचं उद्घाटन झाल्यानंतर उद्यापासून महाराष्ट्राच्या आणि देशाच्या विविध भागांमध्ये हे प्रदर्शन लोकांपुढे त्या ठिकाणी ठेवण्यात येईल आणि डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या जीवनातील विविध पैलू, विविध घटना या समाजासमोर आणण्याचा प्रयत्न या प्रदर्शनीच्या माध्यमातून केला जाणार आहे. जसं पूर्व वक्त्यांनी सांगितलं, श्यामाप्रसाद मुखर्जी एक थोर राष्ट्रभक्त होते, एक अत्यंत मेधावी अशा प्रकारचं व्यक्तिमत्व होतं, प्रचंड बुद्धिमत्ता आणि प्रखर राष्ट्रभक्ती याचं मिश्रण म्हणजे डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी होते. वयाच्या 35व्या वर्षी कोलकाता विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून त्यांची निवड झाली आणि त्यापूर्वी देखील एक अत्यंत हुशार, बुद्धिमान आणि मेधावी अशा प्रकारचे छात्र जीवनापासून तर प्राध्यापकीपर्यंत अशा विविध बाबी मध्ये त्यांची बुद्धिमत्ता आपल्याला पाहायला मिळाली. बंगालची असेंब्ली असेल किंवा भारताची संसद असेल, या प्रत्येक ठिकाणी त्यांनी केलेलं काम हे एक वेगळी छाप उमटवणार होतं आणि विशेषतः प्रखर राष्ट्रभक्तीने ओतप्रोत अशा प्रकारचं होतं. खरं म्हणजे ते निवडून गेले त्यावेळेस संसदेमध्ये लोक कमी होते, विरोधी पक्षाचा नेता म्हणून त्यांना काम करण्याची संधी मिळाली आणि त्याही वेळी त्यांनी तुष्टीकरणाच्या नीतीचा सातत्याने विरोध केला. नेहरूजींनी मंत्रिमंडळ केल्यानंतर काही लोकांना नेहरूजींनी मंत्रिमंडळामध्ये निमंत्रित केलं, त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते आणि तसेच डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी होते की ज्यांना देशाला तुमची आवश्यकता आहे, देश स्वतंत्र होतोय, अशा परिस्थितीमध्ये तुमच्यासारखी व्यक्ती माझ्या मंत्रिमंडळात पाहिजे आणि म्हणून नेहरूजींनी त्यांना मंत्रिमंडळात घेतलं. देशाचे उद्योग मंत्री म्हणून उद्योगाचा पायाभूत विकास हा त्यांनी केला आणि मोठे मोठे उद्योग, एरोनॉटिक्स क्षेत्र असेल किंवा वेगवेगळे क्षेत्र असतील, हे त्यांनी त्या काळामध्ये तयार केले. मात्र नेहरू लियाकत पॅक्ट जो झाला, हा करार हा तुष्टीकरणाचा करार आहे, यातनं विभाजनाचाच बीज बोललं जाईल आणि यातनं मोठ्या प्रमाणात द्वेषाची भावना तयार होईल आणि म्हणून त्यांनी या कराराला विरोध केला. आणि त्याच वेळी ज्यावेळी अनुच्छेद 370 हा संविधानामध्ये टाकण्याचा प्रयत्न झाला, त्याला कडाडून विरोध हा डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जींनी केला आणि त्यांनी सांगितलं की देशाच्या दुसऱ्या विभाजनाचे बीज आपण 370 मुळे रोवतोय, आपण लियाकत
पॅक्टमुळे होतोय. आणि शेवटी याच मुद्द्यावर पंडित जवाहरलाल नेहरूंशी मतभेद झाल्यामुळे त्यांनी मंत्रिमंडळातून राजीनामा दिला आणि त्या ठिकाणी विरोधी पक्षात राहणं स्वीकारलं. खरं म्हणजे त्यावेळी बंगालचं काय करायचं, विभाजित बंगालचं काय करायचं, अशा प्रकारचा मुद्दा सुरू होता. आणि मग एक प्रस्ताव असा आला की बंगाल एकत्रितपणे एक राष्ट्र बनलं पाहिजे. त्यावेळी त्याला कडाडून विरोध त्यांनी केला आणि त्यांनी सांगितलं की बंगाल किमान जो हिंदू बहुल आहे तो भारतातच राहिला पाहिजे. आणि ते असं म्हणाले की अशा प्रकारे जर आपण निर्णय करायला लागलो तर उद्या कोणीतरी वेगळा मद्रास मागेल, कोणीतरी वेगळा मुंबई मागेल, कोणीतरी वेगळं कानपूर मागेल आणि त्यामुळे हे आम्हाला मंजूर नाही. आणि प्रचंड मोठं रान त्याच्यावर त्यांनी उठवलं आणि त्यामुळे वेगळा बंगाल प्रांत, वेगळा देश करण्याच्या संदर्भात किंवा एक त्याला मान्यता देण्याच्या संदर्भात जो काही इंग्रजांचा डाव होता तो फसला आणि बंगाल हा भारतामध्ये राहिला. 370 विरुद्ध सातत्याने त्यांनी रान उठवलं आणि त्यावेळीची परिस्थिती अशी होती की जेव्हा 370 कलम लागू झालं त्यावेळी त्या 370 कलमामुळे काश्मीरच्या राज्यपालांना राष्ट्रपती म्हटलं जायचं, काश्मीरच्या मुख्यमंत्र्यांना प्रधानमंत्री म्हटलं जायचं, काश्मीरमध्ये काश्मीरचा झेंडा लागायचा, भारताचा झेंडा नाही लागायचा आणि भारताचं संविधान हे काश्मीरमध्ये लागू नव्हतं. त्यांना मान्य तेच कायदे संविधानातले मान्य होतील आणि संपूर्ण संविधान लागू होणार नाही. आणि त्यावेळी काश्मीरमध्ये भारतातल्या कुठल्याही व्यक्तीला जायचं असेल तर व्हिसा म्हणजे एक परमिट घ्यावं लागायचं आणि परमिट घेऊन काश्मीरमध्ये एंट्री असायची. त्याचा विरोध श्यामाप्रसाद मुखर्जींनी सुरू केला आणि त्यांनी नारा दिला एक देश में दो विधान, दो प्रधान और दो निशान नहीं चलेंगे. दो विधान म्हणजे दोन कायदे किंवा दोन संविधान चालणार नाही. एका देशामध्ये दोन प्रधान म्हणजे दोन प्रधानमंत्री, दोन राष्ट्रपती असे दोन चालणार नाही. आणि दोन निशान म्हणजे दोन झेंडे, तिरंगा आमचा आणि काश्मीरचा वेगळा, चालणार नाही. आणि काश्मीर माझा अविभाज्य अंग आहे आणि म्हणून काश्मीरमध्ये बिना व्हिसा बिना परमिट मी एंटर करेन, अशा प्रकारचं ऐलान त्यांनी केलं. आणि अनेक लोकांना घेऊन सत्याग्रह करत ते त्या ठिकाणी निघाले. त्यावेळी तरुण असलेले पत्रकार असलेले अटलजी त्यांच्या सोबत पूर्ण वेळ होते आणि त्यांनी त्या पुलावरनं काश्मीरमध्ये प्रवेश केला. आणि प्रवेश केल्यानंतर पोलिसांनी त्यांना पकडलं. त्यावेळेस त्यांनी सांगितलं जाओ अटल, पूरे देश को बता दो कि श्यामा प्रसाद मुखर्जी ने बिना परमिट के कश्मीर में प्रवेश किया और इसके बाद कोई भी भारतीय परमिट लेकर कश्मीर में नहीं आएगा, ये भारत का अभिन्न अंग है. त्यांना अरेस्ट करण्यात आली, त्यांना जेल मध्ये ठेवण्यात आलं आणि जेल मध्येच त्यांचा संशयास्पद मृत्यू झाला. त्या मृत्यूचा ज्या वेळेस बातमी संपूर्ण देशात आली आणि त्यातनं देशामध्ये इतका प्रचंड असंतोष उभा राहिला की त्या असंतोषाची दखल घेत पंडित जवाहरलाल नेहरूंना निर्णय करावा लागला आणि मग काश्मीरच्या निर्णयामध्ये बदल करून काश्मीरच्या राष्ट्रपतीला राज्यपाल म्हणणं सुरू झालं, पंतप्रधानाला मुख्यमंत्री म्हणणं सुरू झालं आणि काश्मीरच्या झेंड्यासोबत भारताचा झेंडाही लावता येईल अशा प्रकारचा निर्णय त्या ठिकाणी झाला. परंतु त्याकरता श्यामाप्रसाद मुखर्जींचं बलिदान हे मात्र त्या ठिकाणी झालं. आणि आज खरोखर आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना आनंद आहे कारण तो दिवस आहे आणि 2019 साल आहे. तोपर्यंत भारतीय जनता पक्षाचे सगळे कार्यकर्ते एकच नारा द्यायचे, जहां हुए बलिदान मुखर्जी वो कश्मीर हमारा है, कश्मीर हो या गुवाहाटी अपना देश अपनी माटी, हे नारे देत काश्मीर भारताचं अभिन्न अंग आहे. अशा प्रकारे आम्ही इतके वर्ष नारे देत होतो
काश्मीर मधली ती स्थिती देखील आपण बघितली की ज्यावेळी काश्मीर मध्ये भारताचा तिरंगा झेंडा लाल चौकावर लावू देणार नाही असं आतंकवाद्यांनी सांगितलं आणि आमच्या त्या त्या काळच्या नेत्यांनी ते मान्य केलं. 1985 सालापासून लाल चौकात तिरंगा लावणं बंद झालं आणि अक्षरशः काश्मीर तोडण्याचा प्रयत्न झाला. त्यावेळी पहिल्यांदा विद्यार्थी परिषदेने प्रयत्न केला पण तो यशस्वी होऊ शकला नाही आणि त्यानंतर मुरली मनोहर जोशीजींच्या नेतृत्वामध्ये काश्मीरच्या लाल चौकात तिरंगा लावण्याचं एक अभियान तेव्हाचे भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय महामंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांनी ठरवलं आणि अतिशय चांगलं प्लॅनिंग करून आणि शेवटी इतक्या वर्षानंतर त्या ठिकाणी लाल चौकामध्ये भारताचा तिरंगा झेंडा त्यांनी लावून दाखवला आणि अनेक वर्षांनी पुन्हा एकदा काश्मीरमध्ये तिरंगा हा आपण त्या ठिकाणी फडकताना बघितला. पण त्यावरच ते थांबले नाही. ज्यावेळी अटलजींचं सरकार आलं अटलजींना कोणीतरी उपहासातनं विचारलं की तुमचं 370 हटवण्याचं काय झालं तेव्हा अटलजींनी सांगितलं होतं 370 हटेल, आज मी 22 पक्षाचं सरकार चालवतोय त्यामुळे आज माझ्याजवळ बहुमत नाही आहे पण ज्या दिवशी माझ्या पक्षाजवळ बहुमत असेल त्या दिवशी 370 हटवून काश्मीरचं 100% विलीनीकरण हे आम्ही भारतामध्ये त्या ठिकाणी करू आणि माननीय मोदीजींना या ठिकाणी संपूर्ण बहुमत भारताच्या जनतेने दिलं आणि त्या बहुमताचा आदर करत जे बोलतो ते आम्ही करतो हे मोदीजींनी दाखवून दिलं आणि 370 अनुच्छेद हटवून काश्मीर भारताचं अभिन्न अंग आहे, ते भारतापेक्षा वेगळं नाही, भारताचं संविधान पूर्णपणे तिथे लागू असेल आणि भारताचा तिरंगा झेंडाच त्या ठिकाणी फडकवला जाईल हे माननीय मोदीजींनी करून दाखवलं. आणि म्हणून मला असं वाटतं की जे स्वप्न डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जींचं होतं ते पूर्ण करणारे आमचे नेते माननीय मोदीजी आहेत. आणि म्हणून हा जो थक्क करणारा प्रवास आहे, खरं म्हणजे मी या प्रवासातले केवळ 10% गोष्टी सांगितल्या आहेत पण आपण या प्रदर्शनीमध्ये जर बघितलं तर इतकं तेजस्वी अशा प्रकारचं नेतृत्व होतं आणि भारतीय जनता जनसंघाचे संस्थापक अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलं. आजची भारतीय जनता पार्टी ही भारतीय जनसंघच आहे आणि त्या भारतीय जनसंघाचे आमचे पहिले अध्यक्ष डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या जीवनावर आधारित अशा प्रकारचे प्रदर्शन 23 जून पासनं तर 5 जुलै पर्यंत या ठिकाणी संपूर्ण देशामध्ये आम्ही नेणार आहोत आणि हे प्रदर्शन तयार केल्याबद्दल मंगलजी आपलं आणि मुंबई भाजपचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि आता हे लोकांच्या सेवेमध्ये आपण त्याचं लोकार्पण केलंय असं घोषित करून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.